घराच्या बाजूला या ठिकाणी अत्यंत शांततेमध्ये बसलेले आहोत आणि आत्ताच कळालेल्या माहितीनुसार सदरची बस ही वर्कशॉपहून परस्परा काढलेली आहे आणि मला एक सांगायचं आहे की त्या गाडीवरचा जो चालक आहे तो चालक खूप दिवस झाला तो गैरहजर आहे आणि राज्य परिवहन महामंडळाची नियमावली अशी सांगते की चालक गैरहजर असताना त्याला अगोदर कायदेशीर कारवाई केली जाते, त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते, निलंबनासारखी कारवाई केली जाते, परंतु असली कुठलीही कारवाई न करता उलट जे आंदोलनामध्ये शांततेर कायदेशीररित्या ते बसलेले आहेत त्यांच्यावर निलंबन बडतर्फी सेवामुक्तीच्या कारवाया केल्या जातात। मला एकच प्रशासनाला म्हणायचं आहे की माणसाचं जीव हा किड्यामुंग्यासारखा झाला आहे का? मला सांगा ना, इतके दिवस गैरहजर झाल्यानंतर त्याला 7 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं, परंतु यांनी त्याला कुठलंही प्रशिक्षण न देता त्याला उलट वेगवेगळे आमिष दाखवलेले आहेत की बाबा तुला लाईन चेकिंगच्या स्टाफच्या कारवर घेतो, तुझे पाठीमागले काही गुन्हे आहेत का ते माफ करतो, आणि त्या आमिषाला बळी पडून तो चालक आज या कर्तव्यावर ते गेलेला आहे असं समजतं। पण मला एक सांगायचे प्रशासनाला, त्याच्या पाठीमागे 40 ते 45 जीव महत्त्वाचे असतात, तुमच्या एखाद्या वरच्या वरिष्ठाची शाबासकी मिळवण्यासाठी असं चुकीचं काही करू नका तुम्ही, कारण एसटीचं ब्रीद वाक्य आहे की प्रवाशांच्या सेवेसाठी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी। परंतु या ठिकाणी या सगळ्या नियमांची पायमल्ली प्रशासनाच्या वतीने होत आहे। आज मी या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि या सर्व गोष्टीला पूर्णतः इथले विभाग नियंत्रक, इथले आगार प्रमुख, जे कोणी यामध्ये सामील असतील यांच्यावर गुन्हे दाखल करा असं माझी सरकारला विनंती आहे। विचार करा, साध्या गोष्टी आहेत का? माणसाचा जीव म्हणजे तुम्हाला सोपा वाटायलाय का? हा, तुमच्या घरचा एखादा जर त्यामध्ये प्रवास करत असेल, तुमच्या घरच्याला बसवा ना त्या गाडीमध्ये, तुम्हाला एवढा जर क्यू आहे ना अहो त्या गाडीमध्ये अर्धे तर एसटीचेच लोक बसविलात, तुम्ही कुणाला मूर्खात काढायलात? अहो सत्य हे सत्यच असतं। आज मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाला, असं चुकीचं काही करू नका। आम्ही काय गाड्या अडवायला बसलेलो नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही शासनामध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, आमचा ठाम निर्धार आहे। लक्षात ठेवा, आज तुम्हाला हार मानावी लागली आहे। एवढं तुमच्या एखाद्या वरच्या वरिष्ठाची शाबासकी मिळवण्यासाठी असं चुकीचं काही करू नका तुम्ही, कारण एसटीचं ब्रीद वाक्य आहे की प्रवाशांच्या सेवेसाठी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी। परंतु या ठिकाणी या सगळ्या नियमांची पायमल्ली प्रशासनाच्या वतीने होत आहे। आज मी या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि या सर्व गोष्टीला पूर्णतः इथले विभाग नियंत्रक, इथले आगार प्रमुख, जे कोणी यामध्ये सामील असतील यांच्यावर गुन्हे दाखल करा असं माझी सरकारला विनंती आहे। विचार करा, साध्या गोष्टी आहेत का? माणसाचा जीव म्हणजे तुम्हाला सोपा वाटायलाय का? हा, तुमच्या घरचा एखादा जर त्यामध्ये प्रवास करत असेल, तुमच्या घरच्याला बसवा ना त्या गाडीमध्ये, तुम्हाला एवढा जर क्यू आहे ना अहो त्या गाडीमध्ये अर्धे तर एसटीचेच लोक बसविलात, तुम्ही कुणाला मूर्खात काढायलात? अहो सत्य हे सत्यच असतं। आज मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाला, असं चुकीचं काही करू नका। आम्ही काय गाड्या अडवायला बसलेलो नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही शासनामध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, आमचा ठाम निर्धार आहे। लक्षात ठेवा, आज तुम्हाला हार मानावी लागली आहे। एवढं गुपचूप कुठं वर्कशॉपहून बायपासनं गुपचूप पुढे प्रोटेक्शन त्याला देऊन काय उपयोग आहे तुमचा? अहो तुम्ही हरलात, एक गाडी निघाल्यानं काही होत नसते, लक्षात ठेवा। मला एक परत एकदा विनंती आहे प्रशासनाला, असं चुकीचं काही करू नका। कुणाचा ट्रे कुणाला द्यायलात काय काय चाललंय काय तुमचं? हा, हुकुमशाही आहे का? प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे हा, सुद्धा एक राज्य सरकारचा एक भाग आहे, निमशासकीय आहे या गोष्टी। म्हणून मला आज या ठिकाणी एवढंच सांगायचे की या प्रशासनाचा आम्ही सर्व कर्मचारी महाराष्ट्रातले आंदोलन करते धिक्कार करतो।